1990 ते 2000 या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भेदभाव होता आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांना खूप दुय्यम आणि काही काही वेळा अतिशय हीन अशी वागणूक मिळायची. त्यामुळे 2000 पेक्षा जास्त लग्न या माध्यमातून झाली असावीत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. आज 1 डिसेंबर म्हणजेच जागतिक एड्स दिन. एड्स म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच मनात अनेक समज गैरसमजांचे डोंगर असतात आणि यावर एक तोडगा काढलाय एका वेबसाईटनं. त्या वेबसाईटचं नाव आहे positivesathi.com. या वेबसाईटनुसार ही मॅट्रिमोनियल वेबसाईट आहे आणि या वेबसाईटमधून एड्स बाधितांचे विवाह करून दिले जातात. या वेबसाईटवर ज्या काही माहिती असतात त्या डिस्क्लोज केल्या जात नाही आणि त्यामुळे आज अनेक एड्स बाधितसुद्धा सुखानं संसार करू लागले आहे. एच आय व्ही झालं की सगळं संपलं असाच अनेकांचा मानस असतो, मात्र याच गोष्टीवर मात केली या अनिल वाळीव यांनी. त्यांच्या जवळच्या मित्राला एच आय व्हीची बाधा झाली आणि त्याचा सखोल परिणाम वाळीवांच्या मनावर झाला. त्यांचा जीवनपट खरं तर हिलावून टाकणार आहे. या एच आय व्ही बाधितांसाठी काहीतरी करावं अशी तळमळ त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यातूनच positivesathi.com या लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटचा जन्म झाला. वाळीव हे खरं तर RTO मध्ये अधिकारी होते. 1995 मध्ये त्यांच्या जवळच्या एका मित्राचा एड्समुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांच्या मनावर त्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम होऊ लागला. positivesathi.com ह्या वेबसाईटचा, मॅट्रिमोनी वेबसाईटचा मी संस्थापक आहे. ह्या वेबसाईटची थोडक्यात ओळख करून द्यायची तर जगातील सगळ्यात पहिली म्हणजे इंटरनेटवरील सगळ्यात पहिली एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांकरता वधूवर सूचक हे वेबसाईट आहे. साधारण 2002 ते 2005 या कालावधीमध्ये मी लातूरमध्ये होतो, कार्यालय प्रमुख म्हणून होतो. तर त्यावेळी ट्रक चालकाकरता रस्ता सुरक्षा आणि एच आय व्ही एड्स जनजागृतीबाबत मी शिबिरे घ्यायचो. त्यावेळी माझ्या एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली की जी एखादी व्यक्ती एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यांना लग्न करायची अतिशय गरज असते कारण आयुष्यामध्ये त्यांना एक जोडीदार हवा असतो. पण एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांची माहिती पटकन सहसा कोणाला कळत नाही किंवा ते आपली माहिती कळू देत नाहीत. कारण त्या काळामध्ये साधारण 1990 ते 2000 या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भेदभाव होता आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांना खूप दुय्यम आणि काही काही वेळा अतिशय हीन अशी वागणूक मिळायची आणि त्यामुळे ते आपली माहिती सहसं बाहेर कळू देत नव्हते. त्यावेळी माझ्या अशी कल्पना एक लक्षात आली की जर का ह्या लोकांना एकमेकांसाठी जोडीदार मिळवून देण्याकरता प्लॅटफॉर्म तयार केला की जो फ्री ऑफ कॉस्ट असेल, तर त्यांना एकमेकांचा जोडीदार पण मिळेल. आणि ह्या दोन उद्देश होते. पहिला उद्देश की एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला सुद्धा इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगायचा अधिकार आहे, हा एक मानवतावादी दृष्टिकोन होता. लग्न करणे, मुलं बाळं होणे हाही त्यांचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. आणि त्याचबरोबर एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती मग मुलगा मुलगी असेल किंवा स्त्री पुरुष असेल, तर ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर शारीरिक गरजेपोटी जर का त्यांनी इतर कुठे योग्य काळजी न घेता संबंध ठेवला तर एच आय व्हीचा प्रसार सुद्धा समाजामध्ये होण्याची शक्यता असते. तर तो प्रसार रोखणे आणि त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रभावामध्ये सामावून घेणे याकरता हा प्लॅटफॉर्म मी तयार केला आणि हळूहळू त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. हजारोच्या संख्येने लोकांनी नोंदणी केली. मी सद्यस्थितीमध्ये तरी आमचा असा अंदाज आहे की 2000 पेक्षा जास्त लग्न या माध्यमातून झाली असावीत. आत्तापर्यंत या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक विवाह झाले आणि ते विवाह यशस्वी सुद्धा ठरले.